नमस्कार मित्रांनो, मराठी सोल या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण स्टार प्रवाह या वाहिनीवर प्रचंड गाजत असलेली मालिका मन धागा धागा जोडते नवा या मालिकेतील आनंदी म्हणजेच अभिनेत्री दिव्या सुभाष यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी जाणून घेणार आहोत. आनंदीचं खरं नाव आहे दिव्या सुभाष पुगावकर. त्या मूळच्या कोकणातल्या असून सध्या मुंबई येथे राहत आहेत. त्यांचा जन्म 21 जुलै 1996 रोजी महाराष्ट्रातील मुंबई येथे झाला. 2023 नुसार त्यांचं सध्याचं वय 27 वर्ष. दिव्या यांनी त्यांचं शालेय शिक्षण BAB हायस्कूल मालाड येथून पूर्ण केलं, तर ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण SNDT कॉलेज मुंबई येथून पूर्ण केलं. लहानपणापासूनच दिव्या यांना डान्सिंगची आणि मॉडेलिंगची प्रचंड आवड होती. आज रोजी त्यांचे इंस्टाग्रामवर 3 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. मालिकेच्या एका एपिसोडसाठी त्या अंदाजे 20 ते 25 हजार रुपये चार्ज करतात. ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झाल्यावर दिव्या यांनी जॉब करण्याचा निर्णय घेतला. शालेय जीवनात फक्त गॅदरिंग व कॉलेज जीवनात इंटर कॉलेजेस स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. त्या स्पर्धांमधील त्यांचा उत्तम सहभाग पाहून खूप साऱ्या लोकांनी त्यांना अभिनेत्री होण्याचे स्वप्न दाखवले. असाच जॉब करत असताना त्यांनी एकदा पेपर वाचताना अभिनय कार्यशाळेची जाहिरात वाचली व त्यांच्या मनात एक आशेचा किरण जागा झाला की आपण ही कार्यशाळा करून तर पाहू. आणि खऱ्या अर्थानं दिव्या यांनी मनाशी खूणगाठ बांधली. झी मराठीने आयोजित केलेल्या मुंबईची सुकन्या या फॅशन शोमध्ये त्यांनी सहभाग घेतला व त्या विजेत्या देखील ठरल्या होत्या. तर 2019 मध्ये त्यांनी श्रावण क्वीन हा किताब देखील जिंकला होता. त्यानंतर त्यांनी मालिका विश्रांमध्ये पदार्पण केलं, ते लेख माझी लाडकी या मालिकेतून. या मालिकेत त्यांनी साक्षी नावाची छोटी भूमिका साकारली. दिव्या या खऱ्या अर्थाने 2018 मध्ये प्रेक्षकांसमोर आल्या प्रेमा तुझा रंग कसा या मालिकेतून. त्यानंतर विठू माऊलीमधील चंद्रभागा नावाची त्यांची भूमिका प्रचंड गाजली. तर स्टार प्रवाह वाहिनीवर प्रचंड गाजलेल्या मुलगी झाली हो या मालिकेत साजिरी म्हणजेच आपल्या सगळ्यांची लाडकी माऊ नावाची भूमिका त्यांनी साकारली व खऱ्या अर्थानं त्यांना एक प्रचंड मोठा चाहता वर्ग निर्माण झाला. दिव्या यांनी नखरा तुझा, जीव बेजार यासारख्या म्युझिक व्हिडिओंमधून आपल्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2021 मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट मुलगी माऊ हा पुरस्कार मिळाला. दिव्या पुगावकर या सध्या अविवाहित असून 2021 रोजी त्यांचा साखरपुडा झाला आहे. त्यांचा होणारा नवरा अक्षय खरट या दोघांची जोडी नंबर 1 आहे. तर अशा सुंदर सोजोळ असणाऱ्या दिव्या तुम्हाला आवडते का? कमेंटमध्ये नक्की सांगा.